राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी देताना मनसेला जे आहे तर ते जवळपास 16 नियमांचे जे आहे तर ते पालन करावं लागणार आहे, त्या संदर्भातली नोटीस ही पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील नोटीस आलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी देवीदास केळकर आहेत. काय एकूण सांगाल, आपल्याला देखील नोटीस आलेली आहे? पोलिसांची नोटीस आम्हाला मिळालेली आहे. माननीय राजसाहेबांनी पक्षाला आदेश दिला आहे की 3 तारखेपर्यंत जर भोंगे उतरले नाही तर मस्जिदींसमोर हनुमान चालीसा वाजल. आणि मग ह्या सगळ्या अनुषंगाने पोलिसांनी नोटीस दिल्यात. पोलिसांच्या नोटीस आणि कारवाई ही काय आम्हाला नवीन नाही, आणि त्या गोष्टीला घाबरणाऱ्यापैकी आम्ही नाहीत. त्याचा कुठलाही परिणाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर होणार नाही, एवढं मी आपल्याला ठामपणे सांगतो. एकंदरीतच राजसाहेबांचा जो प्रभाव आहे सध्या वाढताना दिसतो आहे, त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी सरकार म्हणा किंवा बाकीचे जे आहेत राजकीय पक्ष, हे कुठेतरी त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण वाटतं? 100% असुरक्षितता आहे ना, मताची असुरक्षितता आहे. आपला मताचा जो काही पीटी आहे ती असुरक्षित वाटतीय ना. हाच एकमेव नेता या राज्यात आणि या देशात आहे की ज्यांनी मताच्या पीटीचं राजकारण नाही केलं, त्यांनी समाजाच्या समाज हिताचं राजकारण केलं, त्यांनी या हिंदुस्थानातील तमाम हिंदूंचं मन जिंकण्याचं समाजकारण केलं, राजकारण नाही. आणि म्हणून ज्यांना राजकारण करायचं आहे, ज्यांच्या मताच्या पेट्या असुरक्षित झाल्यात, त्यांना निश्चित प्रकारे भीती वाटती. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भीम आर्मी, RPI हे सगळेच चिल्लर पार्टीचे बारीक बारीक नेते बी आजकाल चॅनलवर वृत्तपत्रावर येऊन बोलतात ना, की ज्यांची उंचीसुद्धा नाही या प्रतिक्रिया द्यायची. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक लक्षात येत असेल की या सगळ्या पक्षांच्या किती पोटात पोटसूळ उठलंय. काही विषय नाही या सगळ्या गोष्टींचा. कार्यकर्त्यांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतोय नोटिसा देऊन? नोटिसा देऊन दाबण्याचा प्रयत्न होतो, परंतु साहेब मला आपल्या आपण सगळेजणांनी पाहिले, यापूर्वी असल्या नोटिसा, असल्या तडीपारिया, असले गुन्हे 353, आम्ही काय बलात्कारी आहेत का? आम्ही मर्डर केलेत का? आम्ही अंमली पदार्थाची तस्करी करणारे गुन्हेगार आहेत का? आम्ही या राजसाहेबांच्या आव्हानाला सबंध हिंदुस्थानात प्रतिसाद देणारे हिंदू आहोत, आणि ती ठामपणे आम्ही देणार आहोत. त्यामुळे ह्या कारवाया, तडीपाऱ्या, नोटिसा, आणखी काय दाबण्याचा प्रयत्न, ह्याला त्याला कोणी महाराष्ट्र सैनिक जुमानीत नाही. नक्कीच, एकूण जर आपण बघितलं तर महाराष्ट्र सैनिक या नोटिसांना कुठेही जुमानत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. सुनील भोंगळे, ABP माझा, अहमदनगर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.